रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक अधिक माहिती प्राप्त होण्याच्या हेतूने तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भातील माहिती करून देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने नावडे येथील पजो मात्रे विद्यालयात 23 आणि 24 जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन अवजड उद्योग केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी आमदार जयंत पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, अरविंद म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती प्रिया मुकादम, पंचायत समिति सभापति विद्या पाटिल, रायगढ़ जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटिल, ठाणे कोकण विभागीय कृषि सहसंचालक डॉक्टर सूल जाधव आदि मान्यवर सहित पदाधिकारी शेतकरी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कृषि प्रदर्शना मध्ये शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्र सामग्री सादर करण्यात आल्या। तसेच या प्रसंगी शेती संदर्भातील शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचे निराकरण देखील करण्यात आले। या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची रोपे, कुक्कुटपालन, फळभाज्या तसेच विविध प्रकारच्या जनावरांविषयी माहिती देण्यात आली। तसेच शेती करताना कोणकोणत्या अवजारांचा वापर करावा या संदर्भातील देखील माहिती या प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आली। या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवरांनी या कृषी प्रदर्शनाची पाहणी केली। या प्रसंगी अनंत गीते यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कृषी मेळाव्याचं कौतुक केलं। आपण 21व्या शतकात आहोत, विज्ञानाच्या युगात आहोत, तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि सर्व क्षेत्रामध्ये आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला जर यशाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे। कृषी क्षेत्रात सुद्धा आज आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्याला करावा लागणार आहे, आपण करतो। जे नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आता उपलब्ध झालेलं आहे या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यामध्ये आपल्याला शेती करता करायचा आहे। हा मेळावा रायगड जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेला आहे। उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढाकाराने हा मेळावा संपन्न होतोय। तसेच आमदार जयंत पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना या प्रसंगी मार्गदर्शन केलं। माझी अपेक्षा आहे जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांकडून या ठिकाणचा शेतकरी पुन्हा शेतकरी म्हणून आयला पाहिजे याच्यासाठी त्याचं प्रबोधन कसं करता येईल हे या ठिकाणी आजच्या या प्रदर्शनातून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे। दुसरी गोष्ट, शेती उत्पादक जे आहे त्या शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पादन झाल्यानंतर ही होणारी मुंबई आणि हे होणारं मुंबई शहर या शहरामध्ये जे शेती उत्पादन होईल त्याचं मार्केटिंग कसं करता येईल इतक्या शेतकऱ्यांना याचाही अभ्यास तुम्ही या प्रदर्शनाच्या निमित्तानं केला पाहिजे। राज्यातून किंवा देशातून जे शेती उत्पादन आज मुंबईमध्ये येऊ मागतोय त्याच्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांचा सहभाग कसा राहील आणि जे शेतकरी होते त्यांची पुढली पिढी पण शेतकऱ्यांशी आणि शेतीशी निगडीत कशी राहील हे बघण्याचं काम प्रामुख्यानं सुनील पाटील आपण केलं पाहिजे। मला वाटतं तरच या प्रदर्शनाचं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जे उद्देश आहे तो संबोधून असं मला वाटतं। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुनील टोकरे यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले।